दिवाळीच्या सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। ही दिवाळी सगळ्यांना सुखाची समृद्धीची आनंदाची आणि आरोग्यदायी जाऊ अशा शुभेच्छा। महाराष्ट्रावरची संकट सगळी दूर हो अशी प्रार्थना। आणि दिवाळी सुरू झालेली आहे, मुंबईमध्ये आज पुस्केबार येऊन गेले पण वाजलेच नाहीत, कारण आमच्या कार्यकर्त्यांनी एवढे फटाके वाजवले की काही लोकांनी यूटर्न घेऊन परत जावं लागलं। आणि शेवटी हा ठाणे जिल्हा आहे, हा बाळासाहेबांचे प्रेम ठाण्यावर होतं, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा ठाणे जिल्हा म्हणजे बालेकिल्ला आहे, त्यामुळे इकडचे जे नागरिक आहेत, मतदार आहेत, काम करणारे कोण, घरी बसणारे कोण, बरोबर ओळखतात। काही काळ तणावाचं वातावरण देखील त्या ठिकाणी निर्माण झालं होतं, मोठी स्वागत यात्रा जी आहे। आम्ही शिस्तीने आमचे सर्व नरेश मस्के, आमचे सर्व कार्यकर्तेच होते, मीनाक्षीताई असेल, आणखी आमचे कार्यकर्ते, पण तिथून येताना तर अख्खी मुंबई मोठमोठे नेते, परंतु आमच्या कार्यकर्त्यांनी अतिशय शिस्तीचं दर्शन घडवलं। दिवाळीच्या सणामध्ये खरं म्हणजे अशा प्रकारचं विघ्न आणणं कुठल्याही राजकीय नेत्याला शोभादायक नाही, परंतु ज्यांनी सत्तेत असताना देखील कायमच सण उत्सवांवर बंदी घातली आणि आम्ही आल्यानंतर सत्तेमध्ये सण उत्सवावरचे सर्व निर्बंध उठवले, अगदी मोकळेपणाने सण उत्सव साजरे होऊ लागले, त्यामुळे काही लोकांना पोटदुखी सुटली आणि मग दिवाळीच्या ऐनभरामध्ये अशा प्रकारचं नागरिकांना वेठीस धरणं किंवा त्यांच्या आनंदावर विरजण घालणं ही काही लोकांची वृत्ती आहे, परंतु जनता सुज्ञ आहे। दिवाळीनंतर आम्ही त्या ठिकाणी शाखा उद्धव ठाकरे म्हणतात, तिथे शिवसेनेची शाखा, आज बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आज आमच्या सोबत आहे आणि तिथे चांगली शिवसेनेची शाखा जी होती मोडकळीस आलेली, तिथे काही खाजगी व्यवसाय चालत होते, त्यामुळे आमच्या तिथल्या कार्यकर्त्यांनी ती शाखा त्याची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला आणि शाखेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचंच काम झालं पाहिजे। बाळासाहेबांनी आणि दिघे साहेबांनी शाखा का उघडल्या, शाखा हे न्याय मंदिर आहे, तिथे आलेल्या प्रत्येकाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी भविष्यात देखील होईल। जितेंद्र आव्हाडांनी उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून, कोण जितेंद्र आव्हाड ते तर जाऊ दे ना, कुठे आणि एक सांगतो, त्यांनी असंही म्हटलं की सत्तेचा माज आलाय, जनता धडा शिकवेल, झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये त्यांना जनतेने धडा शिकवलाय आणि आमच्या सरकारच्या कामाची पोचपावती दिलेली आहे, महायुती नंबर एक वर आहे, आणि जे आम्हाला धडा शिकवण्याची भाषा करतात ते मागच्या निवडणुकांमध्ये पाचव्या नंबरवर होते, आता सातव्यावर आहेत, येणाऱ्या निवडणुकांमध्ये 10 नंबरही होतील अशा प्रकारची अगदी खात्री आणि विश्वासाने मी या ठिकाणी सांगू इच्छितो।